बीड येथील मुख्यालयात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एका 24 वर्षीय महिलेला स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याविषयी कोणाला काही सांगितल्यास तुझ्या घरच्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवू आणि तुझ्यासह परिवाराला जीवे मारू अशी धमकी पीडितेला देण्यात आली. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती पोलीस मुख्यालयात असल्याचं सांगितलं. महिनाभरापूर्वीच असा काहीसा प्रकार घडला होता. या प्रकरणात काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावं समोर आली होती, मात्र यात कोणाशी तक्रार न आल्यानं कारवाई झाली नाही. बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एक 24 वर्षीय महिला संध्याकाळच्या सुमारास माहेरून आल्यानंतर रिक्षाची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी पीडितेच्या गावातील तिच्या ओळखीच्या पोलीस कर्मचारी मोटरसायकलवर त्या ठिकाणी आला आणि पीडितेला जायचं का असं विचारून तिला मोटरसायकलवर बसवलं. त्यानंतर पीडितेला स्वतःच्या घरी नेऊन तिला जबरदस्तीनं आत ओढलं. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात कोणी नव्हतं, त्यामुळे पोलिसांनी पीडितेवर जबरदस्तीनं अत्याचार केला. पोलीस कर्मचारी हनुमान कमवाडे याच्या विरुद्ध या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, बीड.